स्वागत आहे आवड निवड किचनमध्ये. आज मी बनवणार आहे पत्ताकोबीची कुरकुरीत अशी रेसिपी. तर त्यासाठी मी इथे 250 ग्राम पत्ताकोबी बारीक चिरून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतला आहे. आता यामध्ये मी घालणार आहे चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद आणि 1 चमचाभर ओवा. त्यानंतर यामध्ये घालायच्या 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही, तर त्यामुळे हळद, मीठ, लाल तिखट घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, कारण मिठामुळे पाणी सुटेल पत्ताकोबीला. आता यामध्ये घालायची 1 चमचाभर अद्रक लसूण पेस्ट आणि ही पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्यायची यामध्ये. आणि हे सर्व मिक्स करता करताच पत्ताकोबी थोडी थोडी ओलसर दिसायला लागते. तर इथं बघू शकता तुम्ही पत्ताकोबी थोडीशी ओलसर झालेली आहे. आता यामध्ये घालायचं 3 ते 4 चमचे तांदळाचं पीठ, त्यानंतर घालायचं बेसन पीठ. तर बेसन पीठ मी इथे पाववाटे घेतलेलं आहे, कारण की तांदळाचं पीठ घातलं यामध्ये आणि तेही मी थोडंसं ठेवलं आहे बाजूला, कारण की आपल्याला मिक्स करता करता बघायचं जेवढं लागेल तेवढंच मिक्स करायचं. बेसन पीठ मिक्स करता करता पत्ताकोबीला पाणी सुटलेलं दिसत आहे, त्यामुळे राहिलेलं बेसन पीठ यामध्ये मी मिक्स करून घेत आहे. त्यानंतर यामध्ये घालायचा खाण्याचा सोडा. तर सोडा अगदी चिमूटभर घालायचा, जास्त घालायचं नाही. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे मिश्रण मिक्स करत करत बघा किती ओलसर झालेलं आहे. यामध्ये मी थोडंही पाणी घातलेलं नाही. आता हे मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता आपण गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवूया. तर इथे मी मध्यम आचेवर तेल छान गरम करून घेतलं आहे आणि आता तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे भजे या तेलामध्ये सोडायचे. अशा पद्धतीने छोटे छोटे भजे तेलात सोडले तर पत्ताकोबीचे ज्या स्लाईस आहेत त्या वरती येतात आणि त्यामुळे भजे कुरकुरीत होतात. आणि हे पत्ताकोबीचे भजे छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचे. तर इथे पहिली बॅच छान तळून झालेली आहे. आता हे भजे काढून घेऊया. आणि हे पत्ताकोबीचे भजे बघा किती छोटे छोटे सोडलेले होते, छान फुगलेत आणि तेवढेच कुरकुरीत झालेले आहेत. आता याच पद्धतीने बाकीचे सर्व भजे मध्यम आचेवरतीच तळून घ्यावेत, जेणेकरून भजे छान कुरकुरीत होतात. जर कोणाला पत्ताकोबी खायला आवडत नसेल तर अशा पद्धतीने पत्ताकोबीचे कुरकुरीत भजे करून द्यावेत, सर्वजण आवडीने खातील आणि कोणाला समजणारही नाही हे पत्ताकोबीचे भजे आहेत. एवढे कुरकुरीत आणि खमंग होतात हे भजे. आणि पत्ताकोबीचे वडेही तुम्ही असेच करू शकता, तेही खूप छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात. तीही रेसिपी मी आपल्या आवड निवड किचन या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनही नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल आणि तुम्हाला पाहायला मिळतील अशा छान छान रेसिपी. तर इथे माझे पत्ताकोबीचे सर्व भजे तळून झालेत आणि आता त्याच तेलामध्ये मी तळून घेत आहे हिरव्या मिरच्या. तर हिरव्या मिरच्या मी कट करून त्यामध्ये मीठ भरलं आहे आणि हिरव्या मिरच्या डायरेक्ट कडकडीत तेलामध्ये टाकायच्या नाही. मी इथे गॅस बंद केला आहे, तेल छान गरम आहे, त्यामुळे अशा पद्धतीने हिरव्या मिरच्या तळून घेत आहे. जर मिरच्या डायरेक्ट तेलामध्ये सोडल्या तर तेल गरम असल्यामुळे मिरच्या फुटतात आणि तेल अंगावर उडण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा पद्धतीने झाऱ्यात ठेवून थोड्याशा काढायच्यावरती थोड्याशा तेलामध्ये टाकायच्या, अशा पद्धतीने तळून घ्यायच्या. मिरच्या तळायला जास्त वेळ लागत नाही आणि इथे बघा हिरव्या मिरच्याही छान तळून झाल्यात. या हिरव्या मिरच्या जास्त तिखट नाहीत, त्यामुळे हिरव्या मिरच्या तळून घेतल्यात. आणि इथे तयार आहे सकाळच्या नाश्त्यासाठी गरम गरम कुरकुरीत पत्ताकोबीचे भजे. हे भजे तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा मग चटणी नसेल तरीही चालतात, असेही एवढे कुरकुरीत आणि खमंग आहेत हे भजे. असेच पत्ताकोबीचे भजे तुम्हीही करून खा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि तुम्हाला पाहायला मिळतील असे छान छान रेसिपी. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवड निवड किचनमध्ये. धन्यवाद.